नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण एक्तानववी पाठ क्रमांक तीन विषय इतिहास व राज्यशास्त्र भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठात आपण मानवी सुरक्षा व मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने याचा आपण आज अभ्यास करणार आहोत मित्रांनो दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या जगामध्ये शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे जरी शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे तरी राष्ट्रीय सुरक्षे म्हणजे देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणारी माणसांची सुरक्षा करणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मानवाची सुरक्षा करत असताना आपल्याला मानवाला केंद्रस्थानी ठेवून त्याचा विचार करावा लागतो व त्यांना सुरक्षा कशी कर निर्माण करता येईल हे राष्ट्राचं प्रथम कर्तव्य आहे म्हणून त्या राष्ट्रातील जे मानव राहतात त्या मानवांचं शिक्षण आरोग्य यांचा विकास व्हावा हा प्रथम हा प्रथम ध्येय त्या राष्ट्रात असतो म्हणून त्या राष्ट्रामध्ये राहणारे जे लोक असतात त्या लोकांना त्यांचा विकास करणे त्याचा अज्ञान दूर करणे त्यांचे अंधश्रद्धा दूर करणे दारिद्र्यता जर असेल तर दारिद्र्यता दूर करणे त्यांच्यासाठी परिस्थिती ही अतिशय चांगल्या प्रकारे पोषक निर्माण करणे अशा प्रकारची महत्त्वाची जबाबदारी जर असेल तर ती आपल्या देशाची आहे म्हणून हे हे जे लोक आहेत अल्पसंख्याक दुर्बल जे लोक आहेत हे सर्व लोकांची सुरक्षा करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मानवी सुरक्षा करणे हे राष्ट्राचं प्रथम कर्तव्य आहे तर मानवी सुरक्षा करत असताना आपल्याला प्रमुख आव्हानांना आव्हाने आहेत त्या आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागेल प्रथम आव्हान म्हणजे राष्ट्रामध्ये असलेला दहशतवाद दहशतवाद म्हणजे नेमका काय सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दहशतवाद म्हणजे दहशतवाद्यांची एक भूमिका असते ती म्हणजे सामान्य जनतेच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे व त्यांच्यात असुरक्षितता निर्माण करणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो त्यामुळे माणसांची भीती दूर करणे जर असे तर दहशतवाद हे कायमस्वरूपी नष्ट करणे हे राष्ट्राचं प्रथम कर्व कर्तव्य आहे तसंच मानवानेही दहशतवाद नि नष्ट करण्यासाठी राष्ट्राला मदत करणे फार गरजेचं आहे लोकशाहीत राष्ट्रीय मानवतेला फार महत्त्व दिलं जातं म्हणून मानवी सुरक्षा ही फार महत्त्वाची असते कौटुंबिक पातळीवर लक्ष दिलं गेलं पाहिजे अत्याचार अत्याचार जर आपल्यावर होत असतील तर त्या अत्याचारावर आपण नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचं आहे म्हणून लोकशाहीत अत्याचार जर होत असेल तर आपण सर्वांनी मिळून त्याचा विरोध करायला पाहिजे म्हणून लोकशाहीमध्ये राष्ट्राची सुरक्षा मानवाची सुरक्षा जर करायची असेल तर आपण नेहमी सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे दुसरा म्हणजे दुसरे आव्हान म्हणजे पर्यावरणातील झालेला बदल विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत आपल्या आसपास जे जंगल आहे त्याची भरपूर मोठ्या प्रमाणावर जंगल तोड चालू आहे त्यामुळे या जंगल तोडीमुळे अनेक मोठमोठ्या समस्या आपल्याला निर्माण झालेल्या आहेत तुम्ही बघा पाऊस पडत नाही अवकाळी हो पाऊस पडतो कधी कधी या जंगलतोडीमुळे आपल्याला सर्व ठिकाणी आपल्याला राहण्याची व्यवस्था आपण स्वतः जरी निर्माण करत आहोत तर जंगलतोडमुळे प्राण्यांचंही नुकसान होत आहे त्याचा परिणाम ते जे प्राणी आहेत जंगलातले ते मानवी वस्तीमध्ये येत आहेत त्याच्यामुळे आपल्या जीवाची भीती आपल्याला निर्माण झालेली आहे तसेच प्रदूषण प्रदूषण हा सुद्धा एक आपल्याला आव्हान आहे प्रदूषणामुळे आपल्याला अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात प्रदूषणामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात आपल्याला आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते तुम्ही बघा आताच मानवास अनेक प्रकारचे आरोग्याची समस्यांना सामोरे जावे लागत आहे उदाहरणार्थ डेंग्यूची समस्या मलेरियाची समस्या आता तुम्ही बघत आहात विद्यार्थी मित्रांनो कोरोना नाईन्टीनची समस्या निर्माण झालेली आहे ह्या करोनामुळे तर अनेक कुटुंबांचा अनेक ही विध्वस्त झालेली आहेत अनेकांची करोनामुळे पूर्ण भारत देश आपला बंद झालेला होता व्यवस्था व्यवस्थाही बंद झालेली होती त्यामुळे अतिशय मानवाच्या मनात भीती निर्माण झालेली आहे म्हणून आपल्याला ही फार एक मोठी समस्या आहे ही समस्या जर आपल्या दूर करायची असेल तर आपल्याला त्यासाठी कशी दूर करता येईल हा सदैव प्रयत्न हा राष्ट्राचा असतो म्हणून मानवाच्या सुरक्षेसाठी आपल्याला नेहमी प्रयत्नशील असला पाहिजे नंतरची समस्या म्हणजे धार्मिक समस्या तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक धार्मिक कट्टरपंथी हे लोक आहेत त्यांचा उद्देश नेहमी काय असतो की आपल्या भारतामध्ये जी लोकांमधली जी भीती आहे नेहमी भीती असणे नेहमी भीती निर्माण करत असतात हे धार्मिक पंथाचे लोक की जेणेकरून लोकां लोकांमध्ये कुठल्या तरी प्रश्नावर संघर्ष निर्माण करणे जातीय व्यवस्था निर्माण करणे तसे त्यांच्यात दंगल निर्माण करणे अशा प्रकारचे धार्मिक विचारमतवादी लोकांचा नेहमी प्रयत्न असतो म्हणून आपल्याला मानवाची सुरक्षा जर करायची असेल तर आपण नेहमी सज्ज असायला पाहिजे शस्त्र सज्ज असायला पाहिजे आपल्या सैन्याला आपण नेहमी मदत करायला पाहिजे म्हणून आपण मानवी सुरक्षेकडे अतिशय लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद